पूर्वीचं महाआघाडीचं सरकार असताना त्या सरकारनं राज्यपालांच्याकडे 12 आमदार नेमण्याची लिस्ट जी यादी दिली होती ती यादी लवकर जाहीर करावी यासाठी लोट या व्यक्तीनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयानं राज्यपालांना आम्ही काही बोलणं किंवा ज्यादा बोलणं किंवा त्यांना काही सांगणं हा आमचा अधिकार नसल्याचं सांगत ही याचिका इथं फेटाळून सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्याविषयी त्यांना सांगण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी अशाच पद्धतीचं म्हणणं त्या ठिकाणी सांगितलं नाही. सर्वोच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी निर्णय व्हायच्या अगोदर त्या लोटनं ही याचिका परत घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला त्या लोटच्या ऐवजी सुनील मोदींनी त्या ठिकाणी याचिकाकर्ता म्हणून माझं नाव घेण्याविषयी विनंती केली त्यांचं स्वतःचं. पण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला परत एकदा याचिका दाखल करावी लागेल. मग त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं परत एकदा याचिका दाखल करावी म्हणून सांगितल्यानंतर ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्याऐवजी त्यांनी या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सुनील मोदी हा अनेक गुन्हे दाखल झालेला एक व्यक्ती आहे आणि त्यामुळं प्रत्येकाच्या मध्ये यायचं काही ना काही अशा प्रकारच्या याचिका दाखल करायच्या आणि प्रकाश झोतात यायचं ही त्याची भूमिका आहे आणि त्यामुळं प्रशासन आणि शासनाला डिस्टर्बन्स निर्माण करायचा यामध्ये मी आज या दाखल केलेल्या त्याच्याबरोबर अपियर झाल्यानंतर मी या ठिकाणी म्हटलेलं आहे की सुनील मोदीचं कोणतंही म्हणणं ऐकून न घेता तो विचित्र प्रवृत्तीचा माणूस असून आणि त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे लिगली जो काही विषय आहे तो त्यांना कोर्टाला मी आज मांडलेला आहे किंवा माझ्या अर्जामध्ये दिलेला आहे आणि सुनील मोदीचं हे ॲप्लिकेशन रिजेक्ट करावं अशा पद्धतीची मागणी केली. त्यांच्याच याचिकेवर पुन्हा सुनावणी ठेवलेली आहे आणि त्यांच्या याचिकेला काही फेटाळून लावलेलं नाही तर कायदेशीर नेमका आपला मुद्दा काय आणि सरकारनं याच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी असंही त्याच्यात म्हटलं होतं. मी तरी सरकारच्या वतीने या ठिकाणी याचिकामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो नाही आहे. माझ्या कोल्हापूरचा विषय मी कोल्हापूर जिल्ह्याचा आहे सुनील मोदी कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरमध्ये अनेक पतसंस्थांमध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत अनेक 138 चेक बाउन्सचे गुन्हे आहेत आणि मग अशा पद्धतीनं प्रकाश होता देण्यासाठी एखादी व्यक्ती जर महाराष्ट्र शासनाला डिस्टर्ब करत असेल तर निश्चितपणे आपली सर्वांची जबाबदारी आहे की कुठंतरी थांबवलं पाहिजे. या हेतूने मी आज या ठिकाणी या याचिकेमध्ये माझं म्हणणं मी मांडण्यासाठी आलेलो आहे. राहिला बाब कायदेशीर बाबीचा मी आपल्याला म्हटलं की सुप्रीम कोर्टनं त्या ठिकाणी लूट यांना याचिका परत घेत असताना मोदी आणि त्यामध्ये सहभाग होता येणार नाही तुम्ही वेगळी याचिका दाखल करा अशा प्रकारचं आपलं म्हणणं दिलं असताना त्यांनी ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करायला पाहिजे होती पण ती त्यांनी आज उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे. एक प्रकारे पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचा यामध्ये अवमान होतो असं मला वाटतंय आणि त्यामुळं या ठिकाणी उच्च न्यायालय योग्य तो निर्णय घेईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.